कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान पुस्तकातील पाठ 7वा प्रकरण 7वे बल आणि दाब याबद्दल माहिती मिळवण्यापूर्वी आपण एक इतर प्रयोग करून बघूया की पहिल्यांदा या ठिकाणी एक काचेचा ग्लास हा घेतलेला आहे, यामध्ये पूर्णपणे काटोकाट पाणी भरून त्यावर हे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि या ग्लासवर एक कार्डशीटचा तुकडा ह्याच्यावर आम्ही ठेवतो, हा ठेवलेला आहे। तर हा कार्डशीटचा तुकडा ठेवल्यानंतर हा जेव्हा आम्ही कार्डशीटचा तुकडा असा ह्याला धरून जर आम्ही या ग्लासचा हात बाजूला काढला तर हा ग्लास याच्यामधलं पाणी खाली पडत नाही, ते पाणी आतच मध्ये आहे आणि कार्डशीटचा तुकडा सुद्धा इथं चिकटलेला आहे। तर याचं कारण काय असेल? तर या प्रयोगामध्ये तुम्हाला दिसून येत असेल की ग्लास पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। या ग्लासमध्ये बाहेरून हवा जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत या ग्लासमधलं पाणी खाली पडणार नाही। याचं कारण या ग्लास वर खालच्या पुठ्याच्या बाजूने खालून कोणतरी वरती ढकलत आहे। म्हणजे याचं कारण काय की या ठिकाणी कुठलं तरी विशिष्ट बल या पुठ्यावर कार्य करत आहे, त्यामुळे हा पुठ्ठा कार्डशीटचा तुकडा असा याला चिकटलेला आहे। पाणी मात्र पूर्णपणे भरलेलं आहे पण खाली नाही पडत। तर हा एक झाला पहिला प्रयोग। याचबरोबर एक दुसरा प्रयोग आम्ही इथं करून बघूया। तुम्हाला माहित आहे की आपल्या या जुन्या वह्या किंवा जुनी पुस्तकं जे आपल्याला वापरत नाहीये अशी दोन पुस्तकं घ्यायची आणि त्या पुस्तकामध्ये जे पहिलं पान आहे, जे पहिलं पान आहे, दोन पुस्तकातलं पहिलं पान आणि दुसऱ्या पुस्तकाचं पहिलं पान एकमेकावर ठेवायचं। तर अशा प्रकारे ही पानं एकमेकामध्ये घातल्यानंतर ही दोन्ही पुस्तकं एकमेकावर एक पान घातल्यानंतर ही दोन्ही पुस्तकं ही अशी एकमेकामध्ये गेलेली आहेत। तर याच्यामध्ये ही दोन्ही पुस्तकं एकमेकामध्ये गेलेली आहेत। तर या मध्ये पहिल्या पुस्तकाचं पहिलं पान, दुसऱ्या पुस्तकाचं पहिलं पान, पहिल्या पुस्तकाचं दुसरं पान, दुसऱ्या पुस्तकाचं दुसरं पान असे एकमेकावर घातलेले आहेत आणि याच्यानंतर ही दोन्ही पुस्तकं ही एकमेकांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपण ओढण्याचा प्रयत्न केला असता तर ती एकमेकापासून अलग होत नाहीत, वेगळी होत नाहीत। ह्याचं कारण काय असेल? तसंच या पुस्तकांच्या जुनी पुस्तक असल्यामुळे याला तुम्ही छिद्र पाडू शकता आणि त्या छिद्र पाडून इथं पण वरती छिद्र पाडून जर याला वजन लटकावलं तर 50 किलोपेक्षा जास्त वजन ही पुस्तकं घेऊ शकतात आणि एकमेकापासून ती वेगळी होऊ शकत नाही। ह्याचं कारण काय असेल? तर या पुस्तकांच्या वर जो बाजूने हवेचा दाब आहे, चारही बाजूने हवेचा दाब आहे आणि हा दाब एवढा आहे की तुम्हाला अजब वाटेल की जवळजवळ 10 टन एवढा दाब या पुस्तकावर आहे, त्यामुळे ती एकमेकापासून वेगळी होते। पण जर या पुस्तकांच्या दोन्ही पानांमध्ये जर हवा आपण भरली तर मात्र ही पुस्तकं वेगळी होऊ शकतात आणि यावरून तुम्हाला कळालं असेल की या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण बघायचे, ते म्हणजे बल आणि दाब। या दाबामध्ये इथं जो कार्य केलेला दाब आहे तो या वातावरणातील दाब आहे। हा वातावरणातील दाब हा आपल्या पृथ्वीवर जे वातावरण आहे त्या वातावरणातील हवेला
आपली पृथ्वी गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली खेचत असते आणि त्यामुळे या हवेचा दाब सर्व वस्तूवर चारी बाजूने पडलेला असतो आणि जर काय मध्ये पोकळी झाली तर त्या ठिकाणी ती हवा जोराने त्या ठिकाणी पोकळी भरून काढण्यासाठी पुढे जाते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय की उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहित असेल की हवा सूर्याच्या उष्णतेने गरम होते आणि ती हलकी होते. हलकी झालेली हवा वरती जाते आणि वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी चारही बाजूने हवा त्या ठिकाणी येते आणि आल्यानंतर ती त्या ठिकाणी गोल अशी फिरते म्हणजे ह्या हवेच्या या दाबामुळे आणि तिथं वावटळ किंवा वादळ तयार होते आणि या वादळाचा तडाखा तुम्हाला माहित आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये तुम्हाला याची उत्तम उदाहरणे पाहायला मिळालेली असतील की या वादळामध्ये कित्येक अशी घरं त्यांची छप्र किंवा वेगवेगळ्या अशा वस्तू हवेत उडालेल्या तुम्हाला पाहायला मिळालेल्या असतील. तर इतका हा प्रचंड दाब आहे पण हाच दाब आपल्या शरीरावर सुद्धा आहे. चारी बाजूने एवढा दाब आहे त्यामुळेच आम्ही या ठिकाणी सुरक्षितपणे जगू शकतो. जर आपण चंद्रावर गेलो तर चंद्रावर पृथ्वीपेक्षा 6 पट चंद्राचं गुरुत्वाकर्षण कमी आहे त्यामुळे तिथं दाब सुद्धा कमी असेल आणि याच अवस्थेत आपण जर चंद्रावर गेलो तर चंद्रावर सुद्धा आपली अवस्था अशी होईल की दाब जास्त नसल्यामुळे आपलं शरीर फुगेल आणि फुग्यासारखं फुटून जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं शरीर व्यवस्थित कार्य या हवेच्या दाबामुळे पृथ्वीवर व्यवस्थित आपण जगू देण्यासाठी योग्य दाब आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की या पाठामध्ये आपण जेव्हा एखादी दोरी दोन्ही बाजूला अशी ओढतो की या बाजूला एक गट आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट आणि दोरीच्या मधोमध रुमाल बांधलेला आहे असा खेळ तुम्ही खेळला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की दोन्ही गटामध्ये दोरी ओढण्याची स्पर्धा ठेवली तर ही मुलं एका दिशेने आणि विरुद्ध दिशेने दुसरी मुलं ओढत असतील तर दोन्ही जर दाब ओढण्याचे जे बल आहे जर समान असेल तर मध्ये दोरी तशी स्थिर राहील. ह्याला आपण शून्य बल म्हणू शकतो. पण जी मुलं एका दिशेने ओढतात त्यांचा जर जास्त बल असेल तर ते एका दिशेने बल आपण म्हणू शकतो आणि दुसरा विरुद्ध दिशेने बल. ही परस्परावर परस्पर विरुद्ध क्रिया आहे की तुम्हाला माहित असेल की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बल लावतो म्हणजेच काय की त्या ठिकाणी परस्पर क्रिया होते आणि परस्पर क्रिया होत असताना ठराविक तिथं आपण दाब देतो. दाब म्हणजे काय की तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या ठिकाणी ठराविक जागेवर बल देणे ती जागा एकक चौरस मध्ये असेल ठराविक लांबी रुंदीची असेल त्याच्यावर पडणारा आपण लावलेला बल म्हणजेच दाब होय. तर बल आपण जेव्हा देतो तेव्हा जो दाब निर्माण होतो तो दाब त्या क्षेत्रफळाशी संलग्न असतो. क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब जास्त म्हणजे हा दाब या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे काय की एखादा मुळा खिळा हा जर खिळा एखाद्या लाकडामध्ये आपण जेव्हा मारतो हातोडीच्या सहाय्याने तेव्हा तो लाकडामध्ये खाली आतपर्यंत जाऊ शकतो. पण तोच जर खिळा उलटा जर मारला तर तो जाण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. त्याचप्रमाणे तुम्हाला माहित असेल मित्रांनो की एखाद्या खिळ्यावर तुम्ही जर चुकून पाय ठेवला तर तो तुमच्या पायात घुसण्याची शक्यता जास्त असते. परंतु एखाद्या लाकडी फळीवर भरपूर असे खिळे लावलेले
भरपूर म्हणजे एक 100-200 खेळ लावलेले आहेत लहान फळीवर, आणि त्या खेळांच्या टोक्यावर जर तुम्ही पाय ठेवला तर हा जो दाब आहे तो विखुरला जाईल आणि तुमच्या पायात तो खेळा घुसणार नाही. आणि हेच जादूगार जादूचे प्रयोग करत असतात. तर हा जो दाब आहे त्या प्रत्यक्ष क्षेत्रफळाशी संलग्न असल्यामुळे त्या ठिकाणी जेवढं कार्य आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही त्याचा उपयोग करून घेतो. उदाहरण, आपल्याला आपल्या स्वयंपाक खोलीत एखादी भाजी चिरताना जो आम्ही चाकू वापरतो त्या चाकूला जर धार कमी जास्त असेल, चांगली धार म्हणजे त्याचा जो पृष्ठभाग जो आहे तो अतिशय कमी असेल तर चांगल्या प्रकारे भाजी कापली जाते, म्हणजे त्याला धार जास्त आहे असं आपण म्हणतो. आणि जर काय बोथट असेल तर त्याला धार नसते आणि त्यामुळे भाजी चांगल्या प्रकारे कापता येत नाही. हाच प्रकार आपण आपल्या नैसर्गिक म्हणजे निसर्गामध्ये पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे बल याविषयी जी माहिती मिळवली, परंतु प्रत्यक्ष बल म्हणजे काय, बल कशाला म्हणतात, की याबद्दल थोडक्यात प्रयोगावरून तुम्ही पाहिलं. परंतु बल म्हणजे काय, की एखाद्या ठिकाणची वस्तू स्थिर असेल तर त्याला गतिमान करण्यासाठी, किंवा गतिमान वस्तू असेल ती स्थिर करणे किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी जी आपण बाह्य प्रेरणा लावतो त्यालाच आपण काय म्हणतो, बल. आणि ह्या बलामुळे वस्तूचा आकार बदलू शकतो, या बलामुळे वस्तूची गती बदलू शकते, या बलामुळे वस्तूची दिशा बदलू शकते, आणि यामुळे विविध क्रिया या बलामुळे होतात. आणि हा जो बल आहे तो आपण आपल्या वेगवेगळ्या क्रियासाठी आपल्या शरीरातून जो बल देतो त्याला आपण म्हणतो स्नायू बल. आणि हा जो स्नायू बल आहे, वेगवेगळी कामं करताना आपल्याला हाताने त्या वस्तूला धरावं लागतं, म्हणजे वस्तू ढकलताना किंवा वस्तू ओढताना आपण या बलाचा त्याच्याशी संपर्क येतो आणि म्हणून याला म्हणतात संपर्कातील बले. आणि संपर्कातील बले म्हणजे स्नायू बल. त्याच आपल्या शरीरातल्या स्नायूंच्या सहाय्याने आपण वस्तूला ढकलतो किंवा उचलतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या स्नायू बलाचा उपयोग करावा लागतो आपल्याला. पण अशा वेळेला दुसरं एक संपर्कातील बल म्हणजे घर्षण. म्हणजे आपण जेव्हा वस्तू ढकलतो तेव्हा जमीन आणि ती वस्तू याचं घर्षण होतं. किंवा वाहने चालवत असताना गाडी थांबवण्यासाठी आम्ही ब्रेक लावतो तेव्हा त्या ठिकाणी घर्षण होतं. किंवा आपण चालताना जमिनी आणि पाय किंवा पायातील चप्पल यांचं घर्षण होतं आणि म्हणून आम्ही नीट चालू शकतो. समजा तिथं जर घर्षण झालं नाही तर काय होईल, की आपण पाय घसरून पडू शकेल किंवा वाहनाचा ब्रेक त्या ठिकाणी लागणार नाही. आणि ह्या अशा गोष्टी होऊ शकतात, म्हणजे हे घर्षण जिथं होतं त्या ठिकाणी सुद्धा ते संपर्कातील एक प्रकारचं बल. पण काही बले असे आहेत की असंपर्कीय बले. असंपर्कीय बले म्हणजे या ठिकाणी संपर्क नाही परंतु तरी सुद्धा बल कार्य करत. उदाहरणार्थ चुंबकीय बल. तुम्हाला माहित आहे की दोन चुंबक त्यांचे समान ध्रुव सजातीय ध्रुव एकमेका जवळ आणले तर ते एकमेकापासून दूर ढकलतात, एकमेकाला ते चिकटत नाही, एकमेकांना ढकलतात. त्या ठिकाणी आपल्याला ते बल कार्य करायला हे प्रत्यक्ष दूर ढकलत असल्यामुळे आपल्याला ते बघायला मिळत. दुसरं बल आहे विद्युत स्थितीज बल. जर आपण एखादी प्लास्टिक कागद जर एका हाताने आपण घासला आणि त्याला जर दुसरे कागदाचे तुकडे जर तिथं जवळ नेले तर ते कागदाचे तुकडे ते प्लास्टिक
कागदाला चिकटतं, म्हणजे या ठिकाणी विद्युत भार निर्माण होतो आणि या ठिकाणी जे बल तयार होतं ते विद्युत स्थितीज बल। तिसरं बल आहे गुरुत्व बल। तुम्हाला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या प्रत्येक वस्तूवर जे बल कार्य करते ते गुरुत्व बल। आणि मित्रांनो, आपण प्रत्यक्ष बघू शकतो की जर समजा गुरुत्वाकर्षण शक्ती नसेल तर काय होईल, तर पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू हवेत तरंगतील, हवा सुद्धा पृथ्वीपासून निघून जाईल आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी सुद्धा नष्ट होण्याची शक्यता या ठिकाणी टाळता येते। तर मित्रांनो, की या प्रकरणामध्ये आपण जो भाग आतापर्यंत पाहिला त्याच्यामध्ये विशेष करून बल आणि दाब याबद्दल अधिक माहिती मिळवलेली आहे। या प्रकरणातील दाब म्हणजे काय तो सुद्धा तुम्ही भाग बघितलाय की याच्यामध्ये प्रत्यक्ष बलामुळे दाब निर्माण होतो। बल जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर लावतो तेव्हा ज्या क्षेत्रफळामध्ये जे बल कार्य करते त्यावर तो दाब अवलंबून असतो आणि या दाबामुळेच आपल्याला वेगवेगळ्या क्रिया झालेल्या दिसतात। तुमच्या पुस्तकात एक प्रयोग दिलेला आहे, 17व्या शतकात ऍटोवान गिरिक यानं काय केलं होतं की 51 सेंटीमीटर व्यासाचे दोन अर्धगोल घेतले आणि ते अर्धगोल एकमेकाला असे ठेवले आणि त्याच्या आतील हवा सगळी काढून टाकली। वाताकर्षक पंपाच्या सहाय्याने या अर्धगोलाच्या पोकळ भागातील हवा सगळी काढून टाकली आणि त्यामुळे काय झालं की या अर्धगोलावर चोहोबाजूने दाब निर्माण झाला। आणि हा प्रयोग करताना त्याने काय केलं की एका बाजूला अर्धगोलाला दोऱ्या बांधून 8 घोडे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा दुसऱ्या अर्धगोलाला 8 घोडे दोन्ही बाजूला ओढतायत खेचतायत आणि एवढे 8-8 16 घोडे त्या दोन अर्धगोलांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, तरी सुद्धा ते अर्धगोल वेगळे होत नाही। यावर आपल्याला कळते की या वातावरणातील दाब या अर्धगोलावर किती बसलेले। आणि म्हणूनच मित्रांनो, आपण या पाठात जो भाग शिकलो तो म्हणजे बल आणि दाब याविषयी। तर तुम्हाला अधिक माहिती मिळाली असेलच, तर इथेच हा पाठ मी इथं संपवतो। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।